ठाण्यातील आनंद आश्रमात नोटा उधळल्या, केदार दिघेंकडून व्हिडिओ ट्विट, आनंद आश्रमाचं पावित्र्य नष्ट केल्याचा आरोप. महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री नाना पटोले असणार, काँग्रेसचे खासदार डॉक्टर प्रशांत पडवळेंचं मोठं विधान. ₹1500 आयुष्यभर पुरणार नाही तर आरक्षण आयुष्यभर पुरेल, लाडकी बहीणवरून जरांगेंचा सरकारला टोला. % लोकसंख्या असणाऱ्या मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार द्या, मुस्लिम संघटनांची मागणी, योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्यास गृहीत धरू नका, मवियाला इशारा. मनसेची मुस्लिम विरोधी भूमिका मवाळ, मनसे नेते दिलीप धोत्रेंकडून खास मुस्लिम बांधवांसाठी अजमेर शरीफ यात्रेचं आयोजन. रोहित पवारांची चौकशी करावी, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी, जरांगेंचे सर्व कार्यक्रम रोहित पवार यांच्या वॉर्डरूममधून चालतात, हाकेंचा आरोप. नाना पटोलेंना विजयाचा विश्वास, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मवियाचं सरकार लवकरच महाराष्ट्रात येईल, साम टीव्हीशी बोलताना पटोलेंचं मोठं विधान. निमित्त कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000 फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मिळणार लाभ, आधार प्रमाणीकरणासाठी 18 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. अनंत चतुर्दशीच्या रात्री पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल चर्चगेट ते विरार विशेष लोकल सोडणार, विसर्जन करून घरी परतणाऱ्या भाविकांना दिलासा. पुण्यात सारथीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन, PhD संशोधनासाठी 100% अनुदान मिळावं यासाठी विद्यार्थी आक्रमक. अमरावतीत मालवाहू टेम्पोमधून 20 ते 30 प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, टेम्पोला लटकून प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर, वाहतूक विभागाचं साफ दुर्लक्ष.